नमस्कार, ममाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खमंग आणि कुरकुरीत लसुणी शेव कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, 1/2 चमचा ओवा घालायचा, 1 चमचा जिरं, 1 चमचा लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1/2 चमचा हळद आणि 1/2 कप पाणी घालून या मसाल्याची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची। इथे आपली पेस्ट बनवून तयार आहे। अशा प्रकारे बारीक पेस्ट आपल्याला बनवायची। आता यामध्ये आणखी 1/2 कप पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया। आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये आपल्याला 2 कप बेसन पीठ घ्यायचं आहे। बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। 1 कप चाळून झालेला आहे। आता 2 कप घेऊया बेसन पीठाचा। आता याच गाळणीमध्ये आपण बनवून घेतलेली पेस्ट घालूया आणि ही पेस्ट पण आपल्याला गाळून घ्यायची आहे। अशा प्रकारे चमच्याने दाबून दाबून ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे। जर ही पेस्ट आपण अशीच घातली तर यातला लसूण, जिरं किंवा ओवा शेवच्या साच्यामध्ये अडकू शकतो, त्यामुळे ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची। आणि ह्या गाळणीमध्ये राहिलेला चोथा तुम्ही थालीपीठ किंवा धपाटे बनवायचे असतील तर त्यामध्ये घालू शकता। आता अगोदर आपण एवढंच मिक्स करून घेऊया। आता थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला भिजवायचे। सगळ्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्यात। आता हे पीठ छान भिजलेलं आहे। आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही टेस्ट करून बघू शकता। अशा प्रकारे हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे। इथे आपलं पीठ भिजवून तयार आहे। आता हे पीठ आपण साच्यामध्ये टाकूया। बारीक शेवची प्लेट लावलेली आहे। आता या साच्याला आपण थोडंसं तेल लावूया। अशा प्रकारे चमच्याने आपल्याला हे पीठ साच्यामध्ये टाकायचं आहे। शेव तळण्यासाठी मी इथे मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण शेव पाडूया। ही शेव आपल्याला तेलाचे बुडबुडे जाईपर्यंत तळून घ्यायची आहे लो टू मीडियम फ्लेमवर। इथे तुम्ही बघू शकता तेलाचे बुडबुडे गेलेले आहेत। आता आपण शेव पलटूया। या साईडने पण आपल्याला तेलाचे बुडबुडे जाईपर्यंत शेव तळून घ्यायचे आहे। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला शेव तळायची आहे जेणेकरून छान कुरकुरीत होईल। मस्त कलर आलेला आहे आणि तेलाचे बुडबुडे पण गेलेले आहेत। आता आपण शेव काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळी शेव तळून घेऊया। इथे आपली सगळी शेव तळून झालेली आहे। खूप मस्त कलर आला आहे आणि खूप सुंदर दिसते। मस्त कुरकुरीत झालेली आहे। पाहू शकता तुम्ही इथे खूप छान झालेली आहे। तर या दिवाळीला नक्की करून बघा आणि करून बघितल्यावर कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मम्माज रेसिपीज बाय अपर्णा बोले या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हे सगळं फ्री आहे, निःशुल्क आहे। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। थँक्यू।